MIT WPU आणि MIT ATD विद्यापीठातर्फे विश्वराजबाग लोणी काळभोर येथील जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवनाचं उद्घाटन समारंभ 6 एप्रिलला पार पडणार आहे. MIT विश्वशांती विद्यापीठ पुणे आणि MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा चैत्रशुद्ध प्रतिपदा नववर्षदिन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ कराड यांनी दिली आहे. पुनश्च एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि चैत्रशुद्ध प्रतिपदा ज्याला गुढीपाडवा असं म्हणतो, नववर्षाचा दिवस भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानामध्ये ज्याला विशेष महत्त्व आहे, या दिवशी आपल्या या भारत भूमीमध्ये भारत देशामध्ये किंबहुना एक नवीन ऐतिहासिक स्वरूपाचा इव्हेंट होतो आहे, ज्याला श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवन उद्घाटन सोहळा असं म्हटलेलं आहे. पण याच्या पाठीमागे फार मोठा संकल्प आहे. तो संकल्प आहे संत तत्त्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि तत्त्वज्ञ जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने भारतामध्ये किंबहुना जगामध्ये द लार्जेस्ट अँड द बिगेस्ट डोम ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचा एक घुमट जो उभं राहिला आहे आणि जो वैश्विक भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे, त्या प्रांगणामध्ये हे जे श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवन उभं राहत आहे त्याचा उद्घाटन सोहळा आमचे ज्याला लोकपाल बिल ज्यांच्या माध्यमातून निर्माण झालं, त्याचे प्रणेते त्याचे जनक माननीय पद्मभूषण अण्णा हजारेजी आणि जागतिक कीर्तीचे कॉम्प्युटरचे शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर विजय भटकर सर यांच्या शुभहस्ते याचं उद्घाटन सोहळा आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ आणि जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे सन्माननीय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.